नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असे वाक्यप्रचार डिस्कशन करणार आहे. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, विशेषतः तलाठी भरती, त्याचप्रमाणे मेगा भरती, जिल्हा परिषद भरती यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर वाक्यप्रचार बघणार आहोत आपण. पहिला आहे वाक्यप्रचार, हातातोंडाची गाठ पडणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे कसे बसे खाण्यास मिळणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे गयावया करणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे केविलवाणी विनंती करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे अंगाचा तीळ पापड होणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अतिशय संतापणे, म्हणजे रागात येणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पगडा बसवणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे छाप किंवा प्रभाव पाडणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे मूंग गिळणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अपमान सहन करून गप्प राहणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे वाटाण्याच्या अक्षता लावणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे नाकारणे, म्हणजेच नकार देणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार बघा कसपटासमान लेखणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे क्षुल्लक किंवा कमी दर्जाचे समजणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे नामानिराळा राहणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अलिप्त राहणे, म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे दत्त म्हणून उभा राहणे, म्हणजे अचानक किंवा अकस्मात येणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे जन्माची माती होणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे जीवन व्यर्थ होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे चारी मुंड्या चीत होणे, याचा अर्थ आहे संपूर्ण पराभव होणे. त्यानंतर आहे सर्द होणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे वरमणे किंवा थिजून जाणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे राम राम ठोकणे, याचा अर्थ आहे निरोप घेणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे आकाश पाताळ एक करणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे फार आरडाओरड करणे. त्यानंतरचा आहे काना मागून येऊन तिखट होणे, याचा अर्थ आहे मागाहून येऊन वरचड होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे उमाळा येणे, याचा अर्थ आहे तीव्र इच्छा होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे वर्ज्य होणे, म्हणजेच वर्ज्य करणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे टाकणे. त्यानंतरचा आहे काडीमोड करणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे संबंध तोडणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे अहम हमिका चालणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे चढाओढ लागणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे अगतिक होणे, याचा अर्थ आहे उपाय न चालणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे काकू करणे, याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे आभाळ फाटणे, याचा अर्थ आहे मोठे संकट येणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे इडापिडा टळणे, याचा अर्थ आहे संकट जाणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे उतराई होणे, याचा अर्थ आहे उपकार फेडणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे अंतर्मुख होणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे स्वतःशी विचार करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे लकडा लावणे, याचा अर्थ आहे सारखी सारखी घाई करणे, त्वरा करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे परिपाठ ठेवणे, म्हणजे सवय ठेवणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे ब्रह्मांड कोसळणे, म्हणजे खूप मोठे संकट येणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे कागाळी करणे, म्हणजे तक्रार करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे खांदा देणे, याचा अर्थ आहे मदत करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे खोबरे करणे, याचा अर्थ आहे नाश करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे गय करणे, म्हणजे क्षमा करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे न्यूनगंड वाटणे, म्हणजे कमीपणा वाटणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे जीवमुठीत घेणे, याचा अर्थ आहे फार घाबरणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे जीव ओतणे, याचा अर्थ आहे मन लावून कामं करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे सुपारी देणे, याचा अर्थ आहे
आमंत्रण देणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे तोंडाला तोंड देणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे उद्धटपणे बोलणे किंवा मुजऱ्या करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे डोळे दिपणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे, म्हणजे कुतूहल किंवा नवल वाटणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे नामोहरण होणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पराभूत होणे, पराजय होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पदर पसरणे. याचा अर्थ आहे याचना करणे, विनंती करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पानउतारा करणे. याचा अर्थ आहे अपमान करणे. त्यानंतरचा आहे वाली नसणे, म्हणजे रक्षण करता नसणे, कैवारी नसणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे हात तुकडे पडणे. याचा अर्थ आहे मदत करण्यास क्षमता कमी पडणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे हिरमुसले होणे, म्हणजे नाराज होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पांग फेडणे. याचा अर्थ आहे इच्छा पूर्ण करणे. त्यानंतरचा अर्थ आहे त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे विटून जाणे. याचा अर्थ आहे त्रासणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे डोके सुन्न होणे, म्हणजे याचा अर्थ आहे काही न सुचणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे फडशा पाडणे. याचा अर्थ आहे संपवणे. त्यानंतरचा अर्थ आहे वाक्यप्रचार आहे गोरेमोरे होणे. त्याचा अर्थ आहे लाज वाटणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे आकाशाला गवसणी घालणे, म्हणजे अशक्य असणारी गोष्ट करून पाहणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे धिंदवडे निघणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे फजिती होणे. तर मराठीतील टॉप अतिमहत्त्वपूर्ण असे वाक्यप्रचार आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपा करून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे आटापिटा करणे. याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे माया पातळ होणे. याचा अर्थ आहे प्रेम कमी होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे वाऱ्यावर सोडणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे काही न विचारणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे हातपाय गाडणे. याचा अर्थ आहे धीर सोडणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे कागदी घोडे नाचवणे. याचा अर्थ आहे कृतिशील, काम न करता कागदी पराक्रम गाजवणे. त्यानंतरचा आहे गुळणी फोडणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे स्पष्ट सांगणे. त्यानंतरचा आहे झाकड पडणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अंधार पडणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पोटात आग पडणे. याचा अर्थ आहे खूप भूक लागणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे टोपी उडवणे. याचा अर्थ आहे टवाळी करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पाणी पाजणे. याचा अर्थ आहे पराभव करणे, पराजित करणे, हरवणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे वहिवाट असणे. याचा अर्थ आहे रीत असणे. त्यानंतरचा आहे शीथू होणे. याचा अर्थ आहे नाचक्की होणे, अपमान होणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे प्रादुर्भूत होणे. याचा अर्थ आहे दिसू लागणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे दंडेली करणे. याचा अर्थ आहे जबरदस्ती करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे दिवा विझणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मरण येणे. त्यानंतरचा आहे मुठमाती देणे. याचा अर्थ आहे शेवट करणे. त्यानंतरचा आहे सुगावा लागणे. याचा अर्थ आहे अंदाज लागणे. त्यानंतरचा आहे वाक्यप्रचार प्रतारणा करणे. याचा अर्थ आहे फसवणूक करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे डोक्यावर घेणे, म्हणजे कौतुक करणे, स्तुती करणे. त्यानंतरचा आहे कानाशी लागणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे चहाडी करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे किटाळ करणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे आरोप होणे. त्यानंतरचा आहे देवारे माजविणे. याचा अर्थ आहे महत्त्व वाढविणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे हातावर तुरी देणे, म्हणजे फसवणे, धोका देणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे बेगमी करणे. याचा अर्थ आहे साठा करणे, संकलन करणे. त्यानंतरचा आहे सोन्याचा धूर निघणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे चांगली स्थिती येणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे पोटात तुटणे. याचा अर्थ आहे वाईट वाटणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे नख लावणे. याचा अर्थ आहे नाश करणे. त्यानंतरचा वाक्यप्रचार आहे डोळो निवणे.
डोळो निवणे याचा अर्थ आहे समाधान होणे. तर महाराष्ट्र मराठीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असे आपण वाक्यप्रचार बघितले आहे. जर तुम्हाला हे आवडले तर कृपया आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिजिट द्या. त्यामध्ये तलाठी, वनरक्षक आणि इत्यादी सर्व महत्त्वपूर्ण अशा भरतीसाठी आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. भूगोलावर संपूर्ण 10 पाठ तुम्हाला दिलेले आहे. महाराष्ट्राचा संपूर्ण भूगोल तुमचा त्यावर कव्हर होणार आहे. 10 मार्क कन्फर्म होणार आहे. समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा. या चॅनलच्या लिंकमध्ये टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक दिलेली आहे. तिथेसुद्धा तुम्ही क्लिक करून आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.